भूमी अधिग्रहणाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी मंत्रालयामध्ये आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. धर्मा पाटील प्रकरणी भूमी अधिग्रहणात ज्या देसले बापू एजंटचं नाव आलेलं आहे त्याच्या गुंडांकडून धमकी मिळाल्याचा आरोप धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र यांनी दावा केलेला आहे. या प्रकरणी दोंडाईच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जून रोजी धमकी मिळाल्याच्या तक्रारीची 9 दिवसानंतर दखल घेतल्याचा पाटील कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप आहे. आमच्या घरी 4 अज्ञान लोक आले. एका इसमाने कमरेवरून बंदूक काढून पलंगावर ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जर का तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बापूंच्या विरोधात कोणत्याच प्रकारची तुम्ही काड्या करू नका. त्याच्यानंतर आम्ही 20 तारखेला 12:30 वाजता पोलीस स्टेशनला अर्ज दिला. पोलीस स्टेशनला अर्ज दिल्यानंतर 10 दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्जाची तपासणी करून 10:30 वाजता त्यांनी गुन्हा दाखल केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.